आज आपण शिकणार आहोत पूर्णांकांचे निम्नलिखित गणितीय क्रियासंदर्भात संक्षिप्त गुण. एक दिवस गणिताच्या शिक्षकांनी मुलांना सांगितले की जर कोणी त्यांना असे दोन पूर्णांक सांगेल ज्याची बेरीज एक पूर्णांक नसेल तर त्याला एक चॉकलेट मिळेल. शिक्षकांनी सांगायची खोटी की सर्व मुले उत्साहाने असे दोन पूर्णांक शोधायला लागली. कोणी दोन धनात्मक पूर्णांकांची बेरीज केली, कोणी दोन ऋणात्मक पूर्णांकांची बेरीज केली, तर कोणी एक धनात्मक पूर्णांक आणि एक ऋणात्मक पूर्णांक ह्यांची बेरीज केली. पण कुणालाच असे पूर्णांक मिळाले नाहीत ज्यांची बेरीज एक पूर्णांक नसेल. त्यांना प्रत्येक वेळी बेरीज रूपात एक पूर्णांकच मिळाला. मुलांचा गोंधळ उडालेला पाहून शिक्षक हसत म्हणाले, कोणत्याही दोन पूर्णांकांची बेरीज एक पूर्णांकच होते, म्हणून तुम्ही असे दोन पूर्णांक शोधूच शकणार नाही ज्यांची बेरीज एक पूर्णांक नसेल. हे ऐकून मुले नाराज झाली. त्यांना चॉकलेट मिळाले नाही, पण एक धडा नक्की मिळाला की कोणत्याही दोन पूर्णांकांची बेरीज एक पूर्णांकच होते. हे समजण्यासाठी असे माना की इथे एक बॅग आहे ज्यात आपण पूर्णांक ठेवले आहेत. आपण ह्या बॅगेतून दोन पूर्णांक काढून त्यावर काही क्रिया केली. जर प्राप्त परिणाम ह्या बॅगेच्या आतील संख्या असेल तर आपण म्हणू की पूर्णांक त्या क्रियेच्या अंतर्गत संक्षिप्त आहे. जसे पूर्णांकांची बेरीज केल्यावर पूर्णांकांच्या गटाचीच संख्या प्राप्त होते, म्हणून आपण म्हणतो पूर्णांक बेरजेच्या अंतर्गत संक्षिप्त आहे. पूर्णांक वजाबाकीच्या अंतर्गत पण संक्षिप्त असतात का? विचार करा. चला हे जाणून घेऊयात. इथे काही लाल आणि काही निळे चेंडू आहेत. असे समजा की लाल चेंडूचे मूल्य अधिक एक आहे आणि निळ्या चेंडूचे मूल्य वजा एक आहे. जर आपण 7 लाल चेंडू घेतले तर त्याचे मूल्य काय होईल? आता आपण लाल चेंडूचे मूल्य अधिक एक मानले आहे, म्हणून 7 लाल चेंडूंचे मूल्य होईल अधिक 7. ह्यातून जर आपण 3 लाल चेंडू घेतले तर त्याचा अर्थ होईल आपण अधिक 3 ला अधिक 7 मधून वजा करीत आहोत. वजा केल्यावर इथे आता 4 लाल चेंडू उरले ज्याचे मूल्य आहे अधिक 4, म्हणजेच अधिक 7 वजा अधिक 3 बरोबर अधिक 4 होईल. इथे दोन पूर्णांकांच्या वजाबाकीचा परिणाम एक पूर्णांकच आहे. ह्याच प्रकारे आपण 5 निळे चेंडू घेतले आणि त्यातून 2 निळे चेंडू काढले तर 3 निळे चेंडू बाकी उरतात, म्हणजे वजा 5 वजा -2 बरोबर -3. इथे देखील दोन पूर्णांकांच्या वजाबाकीचा परिणाम आपल्याला एक पूर्णांकाच्यातच प्राप्त झाला. व्यापक रूपात कोणत्याही दोन पूर्णांकांची वजाबाकी पण एक पूर्णांकच होते, म्हणजेच परिणाम देखील पूर्णांकाच्या गटातील संख्या आहे, म्हणून पूर्णांक बेरजेच्या अंतर्गत संक्षिप्त आहे. आतापर्यंत आपण जाणून घेतले की पूर्णांक बेरीज आणि वजाबाकीच्या अंतर्गत संक्षिप्त आहे. चला आता जाणून घेऊया पूर्णांक हे गुणाकाराच्या अंतर्गत पण संक्षिप्त आहेत की नाही. ह्यासाठी आपण पूर्णांकांच्या काही जोड्या घेऊया आणि त्यांचा गुणाकार करूया. तुम्हाला दिसेल की ह्या सर्व जोड्यांच्या गुणाकाराचे फलित एक पूर्णांकच आहे. व्यापक रूपात कोणत्याही दोन पूर्णांकांच्या गुणाकाराचे फलित पण एक पूर्णांकच असतो, म्हणून पूर्णांक गुणाकाराच्या अंतर्गत देखील संक्षिप्त आहे. चला आता जाणून घेऊया की पूर्णांक भागाकाराच्या अंतर्गत पण संक्षिप्त आहे का. समजा एक पाणबुडी 6 मिनिटात समुद्रतळाला 100 मीटर खाली जाते. जर आपण खालच्या दिशेने पार केलेले अंतर ऋणचिन्हात व्यक्त केले तर 6 मिनिटानंतर पाणबुडीची स्थिती विपरीत होईल -100 ने. आता जर आपल्याला पाणबुडी किती वेगाने खाली जात आहे हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला -100 ला 6 ने भागावे लागेल. त्याचे उत्तर असेल -100/6, किंवा ह्यालाच आपण -16 आणि 2/3 असेही लिहू शकतो. ही संख्या एक पूर्णांक नाहीये. व्यापक रूपाने कोणत्याही दोन पूर्णांकाच्या भागाकारातून प्राप्त भाग प्रत्येक स्थितीत एक पूर्णांक नसेल, म्हणून पूर्णांक भागाकाराच्या अंतर्गत संक्षिप्त नाही. अशा तऱ्हेने तुम्हाला आता समजले असेल की पूर्णांक बेरीज वजाबाकी आणि गुणाकाराच्या अंतर्गत संक्षिप्त आहे, पण भागाकाराच्या अंतर्गत संक्षिप्त नाही. तर आज आपण शिकलो पूर्णांकाचे खालील गणितीय क्रियांच्या संदर्भात संक्षिप्त गुण. पुढील व्हिडिओत काही उदाहरणातून हे अधिक चांगले जाणून घेऊया.